गुड इवनिंग विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनल वरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. सर्वांना गुड इवनिंग, जय हिंद. सर्वांना आवाज क्लिअर येतोय का? सर्वांना आवाज क्लिअर आहे? यस. ठीक आहे ना. तर आज आपण जो की मायनर कायदे आपण आज सुरू करतोय. मायनर कायद्यामध्ये जे की आपल्याला नागरी हक्क संरक्षण अधिनियम हा कायदा जो की आज आपण पाहणार आहे. ठीक आहे. नागरी हक्क संरक्षण अधिनियम या कलमामध्ये एकूण 17 कलमे आहेत. त्याचबरोबर कायद्याला संमती कधी मिळाली? तर 8 मे 1955. आणि अंमलबजावणी कधी झाली? तर 1 जून 1955. तर हा एक मायनर कायदा आपल्याला आहे. त्याचसोबतच दोन याच्यामध्ये आपल्याला कायद्यांचे PSI कायद्यांसाठी आपल्याला मेजर आणि मायनर. ठीक आहे. हे IPC CRPC एव्हिडन्स ऍक्ट आणि महाराष्ट्र पोलीस ऍक्ट. ठीक आहे. हा जे की मेजर कायदे यांचे वेटेज जे की आपल्या सर्वांना माहिती आहे. 10-10 प्रश्न याच्यावरती विचारले जातात. 10 प्रश्न टोटल प्रत्येकी 10 40 असे. ठीक आहे. जे की काय 40 गुणांसाठीचे. ठीक आहे. सॉरी, 10 याच्यामध्ये 20 गुणांसाठीचे, 40-80 गुणांसाठीचे की हे आणि बाकीचे हे सर्व मायनर कायदे आहेत. ठीक आहे. नागरी हक्क संरक्षण, गुंडाबंदी, ॲट्रॉसिटी, मानवी हक्क संरक्षण अधिनियम 93, डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट, माहितीचा RTI आणि RTS हे 7 जे की काय मायनर कायदे आहेत आणि 4 जे की मेजर कायदे आहेत. ठीक आहे. तर यापैकी जो की आपण याच्यामध्ये तर नागरी हक्क संरक्षण अधिनियम हा कायदा जो की आपण अभ्यासणार आहे. येस, सर्वजण आले का? आलेत. ठीक आहे. तर सर्वांचं स्वागत आहे. आणि हा जे मायनर कायदे जर आपण पाहिलं, मायनर कायदे आपल्याला PSI बरं, हे जे की फक्त PSI लाच नाही आहे, PSI त्यासोबतच राज्यसेवेच्या पेपर 2 मध्ये मुख्य परीक्षेला राज्यसेवेच्या पेपर 2 त्याचबरोबर एक्साइजला सुद्धा आहे. एक्साइज हे जे की या परीक्षेला सुद्धा विचारले जातात मायनर कायदे. आणि इतर आपल्या ह्याला CDPO सुद्धा आहे. ठीक आहे. PSI, राज्यसेवा, एक्साइज, CDPO आणि इतर सरळ सेवा पर डायरेक्ट एक्झाम, इतर सर्व डायरेक्ट एक्झामला सुद्धा हा जो की मायनर ऍक्ट आपल्याला विचारला जातो बरं. तर त्यातील आपण आज जे की काय नागरी हक्क संरक्षण अधिनियम हा संपूर्ण कायदा सुद्धा पाहणार आहे. त्याचबरोबर या कायद्यावरती आयोगाने विचारण्यात आलेले प्रश्न बरं, आयोगाने जे की 2012 पासून ठीक आहे, 2012 पासून याच्यावरती विचारण्यात आलेले प्रश्न आपण पाहूया. 2012 ते 2019 पर्यंत PSI किती गुणांसाठी आहे? PSI जे की काय 3 प्रश्न असतात. 3 प्रश्न 6 गुणांसाठीचा व 6 मार्क आपल्याला याच्यामध्ये हमखास मिळतील. अतिशय सोपा कायदा आहे. अजिबात कन्फ्यूज व्हायचं कारण नाही याच्यामध्ये. कायद्यामध्ये कायद्याच्या कलम त्याचबरोबर शिक्षा ह्या जे की आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. आणि संपूर्ण कायदा समजल्याशिवाय बरं, 1 बाय 1 कलम आपण पाहणार. त्यामध्ये सर्व तुम्हाला कलम समजल्यानंतरच आपण पुढील कलम पाहणार आहे. त्यामुळं हे जे की 6 मार्क आपल्याला घालवायचे नाही आहेत, लक्षात ठेवा. 3 प्रश्न जे येतील या कायद्यावरती तर ते आपल्याला 100% सर्वांना मिळवायचे आहेत, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि ही जबाबदारी माझी तुम्हाला मिळवून देण्याची. ठीक आहे. याच्यामध्ये कोणताही डाऊट तुमचा राहणार नाही आहे. ठीक आहे. चला तर मग आपल्या या सुरुवात करूया. तर जे विद्यार्थी नवीन असतील त्यांनी पहिल्यांदा नवीन आले असतील तर त्यांनी जे की काय चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा, लाईक आणि शेअर सुद्धा जरूर करा. ठीक आहे. जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोचता येईल आणि PSI ची तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत
कायदे, ठीक आहे, जे की सर्वांना लक्षात येते. चलो आराम किया जाए, ठीक आहे. चलो तर हे जे की आपल्या या नागरी हक्क संरक्षण अधिनियमामध्ये जे की 17 कलमे आहेत, कायद्याला संमती कधी मिळाली, 8 मे 1955 आणि कायद्याची अंमलबजावणी केव्हापासून झालेली आहे, 1 जून 1955, ठीक आहे. तर या कायद्याचं नाव सर्वात आधी नागरी हक्क संरक्षण हे आधीचं नव्हतं नाव, आधीचं नाव काय होतं, अस्पृश्यता गुन्हे अधिनियम. हे सुद्धा बऱ्याच वेळा विचारलं जातं, अस्पृश्यता गुन्हे अधिनियम हे जे की 1955 असं या कायद्याचं नाव होतं. नागरी हक्क संरक्षण अधिनियम कधी झालं, नागरी हक्क संरक्षण अधिनियम जे की 1973 बरोबर 19 नोव्हेंबर 1973 ला कायद्यामध्ये बदल झाला आणि त्याचं नाव काय झालं, नागरी हक्क संरक्षण अधिनियम. आधीचं नाव अस्पृश्यता गुन्हे अधिनियम 1955. आणि हा कायदा घटनेच्या कोणत्या कलमावरती आधारित आहे सांगा बरं. नागरी हक्क संरक्षण अधिनियम कायदा हा घटनेच्या कोणत्या कलमावरती आधारित आहे, बरोबर घटनेच्या कलम 17 अस्पृश्यता नष्ट केल्यामुळे असणारे जे काही अधिकार आहेत त्या पद्धतीनं हे जे की प्रत्येक नागरिकाला असतील बरं. आणि मुळात जर आपण पाहिलं फक्त कायद्यामध्ये घटनेमध्ये तरतूद असून चालत नाही, एवढं लक्षात ठेवा. घटनेमध्ये फक्त आपल्याला सांगितलं की अस्पृश्यता पाळणे जे की काय गुन्हा आहे बरं, की अस्पृश्यता पाळणे जे की त्याच्यामुळे प्रत्येकाचे हक्क नाहीसे होतात म्हणून काय लोक लगेच हे करतात का, घटनेमध्ये तरतूद आहे म्हणून कोणीही लगेच तुम्ही ह्याच्यामध्ये भेदभाव करायचा नाही असं नाही होत नाही बरोबर. त्याच्यासाठी कायदा तयार करावा लागतो बरं. तर हा कायदा त्याच्यासाठी करण्यात आला, नागरी हक्क संरक्षण अधिनियम, की जो कोणी काय अस्पृश्यतेच्या कारणावरून बरं, अस्पृश्यतेच्या कारणावरून जर भेदभाव करत असेल बरं, कलम आपल्या 15 आपण पाहिलं डिस्क्रिमिनेशन बरं, जसे की काय लिंग याच्या बाबतीमध्ये लिंग वचन त्याचबरोबर लिंगवचन नाही सॉरी धर्म वंश जात लिंग याच्यामधून जे की काय एखादा भेदभाव करत असेल तर 15 नो डिस्क्रिमिनेशन आणि 17 जे की काय अस्पृश्यतेच्या कारणावरून. आणि हा कायदा मुळातच आपल्याला हे सांगतो की अस्पृश्यतेच्या संदर्भात जो कोणी भेदभाव करत असेल तर त्याला या कायद्यानुसार जे की शिक्षा आहे बरं. घटनेच्या कलम 17 आधारित हा कायदा आहे आणि 1973 नावामध्ये बदल झाला, ठीक आहे. पहा याच्यामध्ये उद्देश पा काय, अस्पृश्यतेविषयीची जाहीर शिकवण देणे व ती पाळणे, त्याचबरोबर त्याच्यातून उद्भवणारी कोणतीही निसमर्थता लादण्याबद्दल बरं, कोणतीही निसमर्थता लादल्याबद्दल त्याच्याशी संबंधित बरं, त्याच्याशी संबंधित निगडीत असलेल्या बाबींबद्दल शिक्षा करण्यासाठी हा जो की कायदा करण्यात आलेला आहे, ठीक. आता मला एक सांगा हा कायदा कोणत्या नागरिकांसाठी आहे सांगा बरं, हा कायदा कोणासाठी, SC ST का सर्व भारतीय नागरिक, येस बरोबर सर्व नागरिकांसाठी हा कायदा, ज्यांच्या विरुद्ध जर अस्पृश्यतेविरुद्ध अस्पृश्यतेची शिकवण जर दिलं जात असेल त्याचबरोबर अस्पृश्यता पाळण्यासाठी भाग पाडत असेल तर हा जो की कायदा याच्यामध्ये आहे. पण आपल्या भारतामध्ये जर आपण पाहिलं तर रूढी परंपरागत जे की काही जातींवरच हे जे की काय या अस्पृश्यतेच्या संदर्भात आपल्याला तरतुदी किंवा त्यांचं अस्पृश्यता पाळण्याच्या संबंधातच बऱ्याच वेळा पाहायला मिळतं तर त्याच्याशी संबंधित असणार आहे. पण हा जो की सर्व येणार याच्यामध्ये सर्व नागरिकांसाठी जर एखाद्या अस्पृश्यतेच्या कारणावर, येस. तर जे की आपण पाहूया भारतीय गणराज्याच्या कितव्या सहाव्या वर्षी जो की काय अधिनियमित झाला बघ, 50 जे की आपण घटना आपली लागू झाली 50 पासून ते 55 असे 6 वर्ष, ठीक आहे. 6व्या वर्षी जे की संसदेमध्ये अधिनियमित झाला. कलम 1 या कायद्यामध्ये टोटल असणारी कलमे किती आहेत, 17 कलमे आहेत बरं. कलमांची टोटल संख्या हे सुद्धा बऱ्याच वेळा लक्षात द्या, एकूण कलमे 17 बरं, 17 कलमे. त्याच्यातील
आपल्या प्रत्येक कायद्याचं प्रत्येक कायद्याचं जे की काय कलम एक हे जे की काय असणार आहे संक्षिप्त नाव विस्तार आणि प्रारंभ बरं. कायद्याचं नाव काय त्याचा विस्तार कुठपर्यंत आहे आणि तो कधी लागू झाला ही जी की तरतूद याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर या दिनी मला नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 असं म्हणणार बरं. एसे 73 नावामध्ये बदल झाला हे जे की दोन दिसतं आपल्याला तर एक नावामध्ये बदल आधीचा अस्पृश्यता गुन्हा अधिनियम त्याचा विस्तार कधी आहे संपूर्ण भारतभर आहे बरं. संपूर्ण भारतभर याचा जो की 370 रद्द होण्यापासून सुद्धा सर 370 रद्द होण्यापासूनच हा कायदा जो की आपल्या संपूर्ण भारतभर होता जम्मू इन्क्लुडिंग जम्मू काश्मीर क्लिअर आहे सर्वांना. आता सर्वांना आवाज क्लिअर आहे ठीक आहे. कलम दोन जे की काय व्याख्या याच्यामध्ये काही महत्वाच्या व्याख्या आहेत त्या आपल्याला पाहिजेत. तर क मध्ये काय सांगितलेलं आहे हे लक्षात ठेवायला एबीसीडीनुसारच लक्षात ठेवू आपण. ए मध्ये आपल्याला नागरी हक्क याची व्याख्या सांगितलेली आहे सिव्हिल राईट बरं. येस सिव्हिल राईटची व्याख्या सांगितलेली आहे संविधानाच्या कलम 17 नुसार बरं. संविधानाच्या कलम 17 नुसार अस्पृश्यता नष्ट केल्यामुळं प्रत्येक व्यक्तीला जे अधिकार असतील ते हक्क त्याच्यामध्ये असणार आहे बरं. समजा जे की काय शीतलला जे हक्क आहेत बरं शीतलला सर्व जे काही अधिकार आहेत त्याच पद्धतीचे सर्व हक्क जे की कोणाला असतील आसमाला सुद्धा असतील त्याचबरोबर प्रतीक्षाला सुद्धा असणार आहे बरं. अस्पृश्यता नष्ट केल्यामुळं प्रत्येकाला असणारे हक्क हे सर्वांना सारखेच आहे बरं. सर्वजण इकडं काय ही पण मंदिरात जाऊ शकते हे सुद्धा बरं. कोणीही याच्यामध्ये गदा आणू शकत नाही बरं. तर हे अस्पृश्यता नष्ट केल्यामुळं प्रत्येकाला असणारे जे की काय हक्क ए मध्ये आपल्याला याची व्याख्या पाहायला मिळते. त्यानंतर न पुढील डबल ए काय सांगितलेलं आहे हॉटेलची व्याख्या आहे बा. डबल ए मध्ये हॉटेल आता हॉटेल याच्यामध्ये काय कशा कशाचा समावेश होतोय विश्रांतीगृह भोजनालय निवासगृह कॉफी गृह कॅफे यांचा जो की समावेश होतोय बरं. आता ह्या व्याख्या का दिलेल्या आहेत तर ते सुद्धा आपल्याला सर्वांना माहिती असणं आवश्यक आहे बरं. व्याख्या समजला तर आपल्याला कायदा व्यवस्थितपणे आपल्याला लक्षात येणार आहे. आता हॉटेल बऱ्याच वेळा काय होतं की अस्पृश्यतेच्या कारणावरून एखाद्या व्यक्तीला हॉटेलमध्ये प्रवेश दिला जात नाही बरं. प्रवेश दिला जात नाही तुम्ही अस्पृश्यतेच्या कारणावर चला बाहेर निघा बरं. अशा पद्धतीनं हॉटेल मालक काय करतो सदरील व्यक्तीला हुसकावून लावतो. तर मग हॉटेलमध्ये कशा कशाचा समावेश होणार आहे विश्रांतीगृह बरं विश्रांतीगृह भोजनालय निवासगृह व राहण्याची व्यवस्था असलेले कॉफी गृह आणि कॅफे या सर्वांचा समावेश जो की याच्यामध्ये येतो. आता ही व्याख्या एवढी डिफाईन का केलेली आहे हॉटेल म्हणजे हे सर्व का सांगितलेलं आहे तर कोणीही याचा गैरफायदा घेऊ नये बरं. कोणी एखादा म्हणेल आमचं फक्त भोजनालय हॉटेल नाही आमचं किंवा एखादा म्हणेल फक्त आमचं कॅफे कॉफी गृह आहे आम्ही फक्त कॉफी हॉटेल नाही चालवत आमचं तर मग त्याच्या तातोंडावरती हे जे की काय कागद दाखवलं जाणार हे घ्या कायदे अशा पद्धतीने तुमचं हॉटेलमध्ये सुद्धा समावेश होतोय बरं. हॉटेल विश्रांतीगृह भोजनालय निवासगृह कॅफे यांचा सर्वांचा समावेश आहे. पळवाटा न काढण्यासाठी एवढी डिफाईन आपल्याला व्याख्या दिलेली आहे. बी मध्ये कशाची व्याख्या सांगितलेली आहे स्थान प्लेस आपण याच्या आधी सुद्धा पाहिलेलो होता आपल्या महाराष्ट्र पोलीस अधिनियम बॉम्बे पोलीस ऍक्ट मध्ये सुद्धा पाहिलेला होता जागा स्थान. तर घर इमारत अन्य बांधकाम वास्तू तसंच तंबू वाहन आणि जलयान यांचाही समावेश होत आहे बा. तंबू वाहन जलयान यांचा सुद्धा समावेश होत आहे. याच्यामध्ये सुद्धा काय अस्पृश्यतेचं एखादा व्यक्ती पालन करू शकतो एखाद्या तंबूमध्ये एखाद्या वाहनामध्ये काय कोणालाही प्रवेश देत नाही अस्पृश्यतेच्या कारणावर फक्त इतर व्यक्तींना प्रवेश देत आणि यांना इतरांना प्रवेश देत नाही. जलयानामध्ये सुद्धा तसंच बरं. बोटीमध्ये काय केलं एखाद्या व्यक्तीला प्रवेश दिला नाही अस्पृश्यतेच्या कारणावर तर तो सुद्धा काय स्थानामध्ये येणार आहे बरं. हे जे की स्थानामध्ये जे की व्याख्या सांगितलेली येस MPA 2.8 जे की आपल्या जागेची व्याख्या होती बाकी CRPC 2P प्लेस बरोबर.
त्यानंतर ना पुढील सी मध्ये सी लक्षात ठेवा, सी काय करमणूक, सी फॉर करमणुकीचं ठिकाण, करमणुकीची जागा। तर याच्यामध्ये जनतेला प्रवेश दिला जातो, करमणूक उपलब्ध करून दिली जाते आणि सादर केली जाते अशा कोणत्याही स्थानाचा जो की समावेश आहे। ठीक आहे, आता एमपीएच्या कितीमध्ये आपण पाहिली होती, एमपीएच्या 2:10 करमणुकीची व्याख्या आपण पाहिली होती, बरोबर लक्षात आहे का सर्वांना? 2:10। तर याच्यामध्ये पहा करमणूक काय काय, करमणुकी जेथे कोणतेही प्रदर्शन, कार्यक्रम, खेळ, क्रीडा, मनोरंजनाच्या, इथं डायरेक्ट यांनी मनोरंजनाची आणि दोन्ही एकत्र व्याख्या केलेल्या आहेत, मनोरंजन पण एक आणि हे पण करमणूक सुद्धा मनोरंजनाचा किंवा अन्य कोणत्याही प्रकार यांचा जो की समावेश होत आहे। एखादं प्रदर्शन, सर्कस व कार्यक्रम, खेळ, एखादा मैदान आहे त्याच्यामध्ये जे की काय एखादा खेळ चालू आहे त्याच्यासाठी आपण तो मॅच बघायला गेलेलो त्या ठिकाणी, बघा मॅच बघायला गेलो आणि आपल्याला अस्पृश्यतेच्या कारणावरून तुम्ही यायचं नाही, जगदीश तुम्ही चला मॅच पहिल्या रोला, बरं बाकीच्यांनी चला बाहेर जावा, त्यांना असं प्रवेश दिला नाही, अशा पद्धतीनं जर होत असेल तर जो की काय करमणूक, सार्वजनिक करमणुकीच्या ठिकाणी घडलेला अपराध येतो, बरोबर। तर हे जे की याच्यामध्ये येणार होतं। त्यानंतर ना सी डी नंतर ना सी सर्वांना लक्षात आलंय का, सी मध्ये काय करमणुकीचं ठिकाण, सी फॉर करमणूक। डी मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, सार्वजनिक उपासना स्थान सांगितलेलं आहे, बरं सार्वजनिक उपासना स्थान याचा अर्थ जे की काय असणार आहे, सार्वजनिक धार्मिक उपासनेचं स्थान, बरं सार्वजनिक धार्मिक उपासनेचं स्थान म्हणून जे वापरलं जातं, अथवा एखादा धर्म प्रतिज्ञापित करणाऱ्या किंवा कोणत्याही धार्मिक संप्रदायाच्या कोणत्याही शाखेनं किंवा कोणत्याही व्यक्तींनी जेथे धार्मिक कृत्य करता यावं, प्रार्थना करता यावी, जे काही समर्पित केलेले व्यक्ती किंवा त्याचा वापर करतात, मग ते कोणत्याही नावाने ओळखले जावं, बरं। सार्वजनिक धार्मिक उपासनेचं स्थान की ज्या ठिकाणी लोक जमतात, लोक जमून जे की काय लोक जमून त्या ठिकाणी प्रार्थना करतात, बरं प्रार्थना करतात, धार्मिक कृत्य करतात, पूजाविधी करतात, बरं। तर मग ते कोणत्याही नावाने असो, म्हणजे मंदिर असो, मस्जिद असो, विहार असो, गुरुद्वारा असो, हे सर्व त्याच्यामध्ये येणार आहे, बरोबर। एखादा धर्म प्रतिनामित करणारा किंवा कोणताही धार्मिक संप्रदाय, ठीक आहे, धार्मिक संप्रदाय, त्याचबरोबर कोणतेही शाखा, शाखा याच्यामध्ये सुद्धा असतात पहा बऱ्याचशा धार्मिक याच्यामध्ये, तर त्यांची कोणतीही शाखा, कोणतीही धार्मिक व्यक्ती काय करतोय, कृत्य करता यावं, प्रार्थना करता यावी, ठीक आहे, मग ते कोणतेही नावाने असो, मंदिर, मस्जिद, ठीक आहे, मंदिर, मस्जिद, त्याचबरोबर आपल्या याच्यामध्ये सुद्धा जे की काय गुरुद्वारा सुद्धा आहे, गुरुद्वारा कोणत्याही नावाने असू द्या, मग हे सर्व काय आहेत, सार्वजनिक उपासनेचे जागा आहेत, सार्वजनिक उपासनेचं स्थान, ठीक आहे। तर हे याच्यामध्ये दिलेली व्याख्या आहे। त्याचबरोबर कोणत्याही व्यक्तीशी, कोणत्याही स्थानाशी अंगभूत असलेल्या सर्व जमिनी किंवा दुय्यम पवित्र स्थान, पा कोणीही एखादा व्यक्ती याचा गैरफायदा घेऊ नये म्हणून हे जे की काय, बरं हे जे की याच्यामध्ये दिलेलं आहे, कोणत्याही स्थानाशी अंगभूत असलेल्या सर्व जमिनी आणि दुय्यम पवित्र स्थाने सुद्धा असणार आहे। आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं, समजा एखादं हे एक जागृत देवस्थान, हे जे की काय जागृत देवस्थान, त्यानंतर ना याच्याशी संलग्न, याच्याशी संबंधित एक जागा या ठिकाणी, बघ हे जागृत देवस्थानाच्या मागेच, जागृत देवस्थानाच्या मागेच जे की एक एखादं छोटस एक मंदिर आहे किंवा एखादं कोणतंही धार्मिक आहे, धार्मिक ठिकाण आहे, आणि जे की दुय्यम पवित्र स्थान म्हणून ओळखलं जातं, बर हे मेन आणि हे दुय्यम, अशा ठिकाणी सुद्धा जर एखादा व्यक्ती दुय्यम ठिकाणी जे की काय करत असेल, एखाद्या व्यक्तीला अस्पृश्यतेच्या कारणावरून जर प्रवेश नाकारत असेल तर तो सुद्धा काय जो की गुन्हा असणार आहे, ठीक आहे। तर एखादा व्यक्ती कोणताही याचा फायदा घेऊ नये म्हणून हे जे की व्याख्या सांगितलेली दुय्यम पवित्र स्थान, की एखादा म्हणत हे काय आमचं देवस्थान नाही आहे, बघ हे जे की काय दुय्यम पवित्र स्थान आहे, मंदिरामध्ये असेल, सार्वजनिक उपासना स्थानामध्ये येत नाही आहे, असं जर तो म्हणत असेल तर मग त्याला कायदा दाखवला जाणार, बर तुमच्या सार्वजनिक उपासना स्थानामध्ये तुमच्या सर्व जमिनी सुद्धा येतात आणि सर्व धार्मिक दुय्यम असो कोणतेही पवित्र स्थान यांचा सुद्धा जो की काय समावेश होतो, त्यामुळं हे जे की व्याख्या एवढी स्पष्ट आपल्याला दिलेली। आणखी एक
खाजगी मालकीच्या ज्या उपासनास्थानाच्या प्रत्यक्षात सार्वजनिक उपासनास्थान म्हणून वापर करण्यास त्याच्या मालकाने मुभा दिली आहे असं सुद्धा स्थान आहे बा याच्यामध्ये. हे अतिशय महत्वाचं आहे. याच्यावरती बऱ्याच वेळा प्रश्न सुद्धा आलेला आहे. याच्याबद्दल सांगतो. समजा एखादं काय चला शीतल यांचं जे की एखादं एक मंदिर आहे त्यांच्या घरामध्ये शीतल यांच्या घरामध्ये एखादं मंदिर आहे आणि ते त्यांनी सर्वांसाठी खुलं केलेलं आहे. बरोबर. खाजगी मंदिर त्यांनी स्वतः सर्वांनी सर्वांसाठी खुलं आहे. त्याच्यामध्ये कोणीही जाऊन प्रार्थना येऊ शकतात. बरं. घरा त्यांच्या घराच्या अंगणामध्येच एखादं मंदिर आहे. बरं. सर्वांना प्रवेश आहे आणि फक्त त्यांनी रामेश्वरला किंवा अक्षयला ठीक आहे रामेश्वरला अक्षयला आणि मला प्रवेश नाकारला. बाकीचे सर्वजण या ठीक आहे तुम्ही बाकीचे येऊ नका असं जर सांगितलं तर तो सुद्धा जो की काय गुन्हा असणार आहे. बरं. सर्वांसाठी जर तुम्ही खुलं गेलं बरं सर्वांसाठी जर ओपन असेल हे मंदिर तर त्या ठिकाणी सर्वांना प्रवेश असणारे फक्त यांना वगळून जे की जर असेल तर तो की काय असणार आहे गुन्हा असणार आहे. बरं. आणि सर्वांसाठी बंद तर मग कोणाला असणार आहे स्वतःच त्याच्यामध्ये येऊन तुम्ही पूजा करा. फक्त सर्वांना जर खुलं केलं असेल तर सर्वांना प्रवेश पाहिजे. इतरांना तुम्ही नाम हे करू शकत नाही प्रवेश नाकारू शकत नाही. आणि जर कोणालाच प्रवेश नसेल तर यांना सुद्धा नाही ठीक आहे. बाकीचे कोण नाही तर मग ते तुमचं काय झालं खाजगी झालं ते. बरं. याच्यामध्ये मग कोणी येणार नाही. सर्वांना हे एक लक्षात आलं का ही तरतूद सर्वांना लक्षात आली का मला एकदा सांगा. ज्याचं खाजगी मालकाचं खाजगी मालकीचं उपासनास्थान आहे आणि ज्यांनी सर्वांना काय केलेलं आहे प्रवेश दिलेला आहे सार्वजनिक उपासनास्थान म्हणून तर त्याच्या मालकाने मुभा दिली असेल तर ते त्या ठिकाणी सर्वजण जाऊ शकतात. ठीक आहे. चला पुढील समजल्याशिवाय तुम्हाला सर्वांना समजल्याशिवाय आपण पुढे जाणारच नाहीये काळजी करू नका. त्यानंतर ना याच्यामध्ये सुद्धा खाजगी मालकाचे बरं खाजगी मालकीच्या उपासनास्थानाशी अंगभूत असलेली अशी कोणतीही जमीन दुय्यम पवित्र स्थान की ज्याच्या मालकाने सार्वजनिक धार्मिक उपासनास्थान म्हणून सुद्धा मुभा दिलेली आहे अशी जमीन आणि पवित्र स्थान यांचा सुद्धा समावेश होत आहे. बरं. तर जे की आपण पाहिलं होतं याच्यामध्ये जे की काय शीतल यांचं जे पवित्र स्थान होतं मंदिर ठीक आहे आपल्या घरामध्ये त्यांच्या असणारं एक मंदिर होतं. बरं. त्याच्यामध्ये त्यांनी सर्वांसाठी खुलं केलेलं होतं त्याच्यामध्ये सर्वांना प्रवेश होता. बरं. त्याचबरोबर त्याची त्यांचे दुय्यम एखादी त्यांच्या मागे एक 10-12 एकर जागा असेल. बरं. त्यांच्या घराच्या मागे असेलच. बरं. 10-12 एकर जागा त्याच्यामध्ये त्यांचं एक या ठिकाणी सुद्धा एक दुय्यम पवित्र स्थान आहे. बरं. या ठिकाणी सुद्धा एक दुय्यम पवित्र स्थान आहे तर ते सुद्धा काय याच्यामध्ये येणार आहे. ठीक आहे. त्या ठिकाणी सुद्धा जर ते सर्वांसाठी खुला असेल तर त्या ठिकाणी सुद्धा सर्वांना प्रवेश असणार आहे. ठीक आहे. त्या ठिकाणी सुद्धा सर्वजण प्रवेश करू शकतात सर्वांना खुला असेल तर बंद असेल तर कोणालाच नाही. ठीक आहे. हे त्याच्यामध्ये सांगितलं होतं. त्यानंतर पुढील व्याख्या जे की आपण पाहूया डी झाला हा डी सार्वजनिक उपासनास्थान डी ए जे की काय आपल्याला विहित डी ए काय विहितची व्याख्या सांगितलेली आहे. विहित याचा अर्थ जो की काय या कायद्यानुसार असणार आहे यस या कायद्यानुसार असणार आहे नियम. बरं. विहित याचा जो की अर्थ आहे डी ए डी बी काय आहे डी बी जे की काय SC अनुसूचित जाती याला जो की खंड 366 चा खंड 24 याला नेमून दिलेला जो की अर्थ याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. 366 खंड 24 त्याचबरोबर आपल्याला बाकीची सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे. 24 SC त्यानंतर 365 जो की ST आणि 366 खंड 26 हा जो की काय OBC आहे नवीन याच्यानुसार यस. त्यानंतर DB SC ची व्याख्या सांगितलेली आहे. आता ही का सांगितली तर कारण याच्या पूर्वापार आपल्या हजारो वर्षांपासून हे जे की या जातीतील व्यक्तींना जे की काय अस्पृश्यतेचा सामना करावा लागतो. बरं. आता सुद्धा आपण जर पाहिलं फक्त लोकांचे भौतिक
लोकांची भौतिक प्रगती झालेली आहे, पण मानसिकरित्या आपण जर पाहिलं शहरी भागामध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये सुद्धा बऱ्याच वेळा अशा घटना तुम्ही पाहत असाल, अनुभवल्या असतील बरं, तर हे जे की अस्पृश्यच्या संदर्भात आपल्याला बऱ्याच वेळा पाहायला मिळतात. ठीक आहे, ग्रामीण भागामध्ये तर जास्तच असेल. त्यानंतर न ई मध्ये, ई मध्ये आपल्याला दुकानाची व्याख्या सांगितलेली आहे. दुकान, दुकान म्हणजे काय बरं, दुकान याचा अर्थ जो की घाऊक किरकोळ अथवा घाऊक व किरकोळ अशा दोन्हीही प्रकारे जो की काय माल विकला जातो, कोणतीही वस्तू असा जे की त्याच्यामध्ये असणार, कोणतीही वस्तू. ठीक आहे, घाऊक म्हणजे तो एखादा व्यापारी घाऊक विकत असेल, किरकोळ मालाचा व्यापारी असेल किंवा दोन्ही असेल, तर त्याचा काय दुकानाच्या याच्यामध्ये समावेश होणार आहे. ठीक आहे, मी तो सांगू शकत नाही की फायदा घेऊ शकत नाही की माझं फक्त किरकोळ मालाचं दुकान आहे, माझं काही दुकान नाही आहे, तर मग त्याच्या तोंडावरती हे जे की कागद मारला जाईल, कायदा दाखवला जाईल त्याला. तुमच्या दुकानाच्या व्याख्येमध्ये घाऊक पण येतोय, किरकोळ पण येतोय आणि दोन्ही येतात, हे जे की याच्यामध्ये समावेश होत नाही. त्याचबरोबर फेरीवाले बरं, फेरीवाले विक्रेते यांच्याकडून जे की एखादं फिरतं वाहन गाडी याच्यामध्ये जेथे माल विकला जातो असेल सुद्धा ठिकाणे बरं. सकाळच्या लेक्चरला आपल्याला येतात पहा फेरीवाले, आपल्या लेक्चर खाली जातात फेरीवाले बरेचसे किंवा एखादे विक्रेते असतात, त्यांच्याकडून एखादं फिरते वाहन किंवा गाडी याच्यामधून जे काही माल विकला जातोय, समजा मला माल घ्यायचा आहे, खालून आवाज आला गाडीचा एखादा माल विक्रेता आहे बरं, मला एखादा तो माल घ्यायचा आहे, पण त्याने मला काय केलं, तुम्ही अस्पृश्य आहे त्यामुळं मी तुम्हाला माल विकणार नाही असं जर मला सांगितलं बरं, मला काय म्हणतात हो तुम्ही अस्पृश्यतेच्या कारणावर मी तुम्हाला माल विकणार नाही आहे, दुसऱ्यांसाठी माल आहे तुमच्यासाठी नाही असं जर सांगितलं, तर तो सुद्धा दुकानाच्या व्याख्येमध्ये येणार आहे आणि जो की काय असणार आहे तो जो की गुन्हा आहे त्याच्यामध्ये. पुढे येईलच आपल्याला कलम 3, 4, 5, 6 हे जे की त्याच्यामध्ये सविस्तरपणे येतील, सविस्तरपणे घेऊ आपण ते. तर हे फेरीवाला हे सुद्धा दुकानामध्ये समावेश आहे. धुलाई घर बरं, धुलाई घर केश कर्तनालय हे सुद्धा याच्यामध्ये आहे. धुलाई घर एखादा व्यक्ती काय कपडे काय काय ओके धुलाईघरच्या याच्यामध्ये सुद्धा जर एखादा व्यक्ती अस्पृश्यतेच्या कारणावरून त्या सदरील व्यक्तीचे कपडे धुण्यास मनाई करतोय, मी तुमचे कपडे धुणार नाही, किंवा एखादा केश कर्तनालयवाला मी तुमचे केस कापणार नाही, तर हे सुद्धा त्याच्यामध्ये जो की काय नकार देतोय अस्पृश्यतेच्या कारणावरून, अस्पृश्यतेच्या कारणावरून जर नकार देत असेल तर तो सुद्धा काय गुन्हा आहे. जेथे ग्राहकांना सेवा उपलब्ध करून दिली जाते असं कोणतंही ठिकाण आहे पहा, कोणतंही ठिकाण की ज्या ठिकाणी काय सर्व्हिस सेवा उपलब्ध करून दिली जाते ते कोणतंही ठिकाण की त्या माध्यमातून जर एखादा व्यक्ती अस्पृश्यतेचं जर पालन करत असेल तो जागा मालक ते घ्या दुकानवाला, तर तो जो की काय गुन्हेगार आहे त्याच्यामध्ये. चला डी सर्वांना लक्षात आलं, त्यानंतर न पुढील आपण घेऊया. ठीक आहे, कलम 3 पाहता, कलम 3, 4 त्यानंतर 5, 6, 7 याच्यासाठी सर्वांना एकच शिक्षा आहे, ती लक्षात ठेवा आणि लक्षात सुद्धा राहते, अतिशय सोपी आहे. जो कोणी कलम 3 नुसार, 4 नुसार, 5 नुसार आणि 6 नुसार, 7 पर्यंत जो कोणी गुन्हा करेल संबंधित तरतुदींचं उल्लंघन करेल त्याला शिक्षा जे की 1 ते 6 महिने व 1 ते 6 महिने आणि 100 ते 500 रुपये एवढं लक्षात ठेवा, 1 ते 6 महिने कारावास किंवा 100 रुपये ते 500 रुपये एवढा त्याला द्रवदंड जो की होऊ शकतो. ठीक आहे, आता पहिल्यांदा कलम 3 मध्ये काय येणार आहे, धार्मिक निसमर्थता लादल्याबद्दल शिक्षा आहे. जो कोणी एखाद्या व्यक्तीला व्यक्तीप्रमाणेच तोच धर्म प्रतिपादित करणाऱ्या इतर व्यक्तींना कोणत्याही शाखेला सार्वजनिक उपासना स्थान खुलं असेल त्याच्यामध्ये प्रवेश करण्यापासून एखाद्याला काय करतोय प्रतिबंध करतोय. ठीक आहे, मग इतरांना ठीक आहे एखादा व्यक्ती काय एखादा व्यक्ती इतर व्यक्तींना जे सार्वजनिक उपासना स्थान मग ते कोणत्याही नावाने असो मंदिर मस्जिद गुरुद्वारा विहार याच्यामध्ये जर काय प्रवेश नाकारत असेल एखाद्या व्यक्तीला त्याचबरोबर तोच धर्म प्रतिपादित करणाऱ्या इतर व्यक्तींना किंवा त्यांच्या कोणत्याही शाखेला
उपासना स्थानाची पूजा करण्याची, प्रार्थना करण्याची किंवा धार्मिक कृत्य करण्याची, ठीक आहे, त्याचबरोबर पवित्र तलाव, विहीर, झरा, जलप्रवाह याच्यामध्ये स्नान करण्याची किंवा पाणी वापरण्याची, तलाव, जलप्रवाह, नदी, कोणत्याही घाटावरती स्नान करण्याची, जशी सगळ्यांना मुभा आहे, बरं, जे की सर्वांना समजा इकडं या धर्मामध्ये जे की काय एखाद्या सर्व धर्मांना सर्व व्यक्तींना जशी परवानगी आहे त्याच पद्धतीनं इतर व्यक्तींना सुद्धा जर तो काय करत असेल या पवित्र तलावामधील पाणी घेण्यास म्हणजे की काय करतोय मनाई करतोय, त्याचबरोबर मंदिरामध्ये सुद्धा मनाई करत असेल पाणी घ्यायला, विहीर व जलप्रवाह, तर अशी जो कोण करेल प्रतिबंध करेल बरं, याच्याशी संबंधित आपल्या दोन घटना आपल्याला सुद्धा माहिती पाहिजे. बरं, महाराज आपला चौदार तळे सत्याग्रह बरं, जे की काय पवित्र तलाव एखाद्या त्याच्यातून पाणी इतरांना न देणं, किंवा इकडं काळाराम मंदिर प्रवेश व हे जे की याच्यामध्ये सुद्धा आहे मंदिर प्रवेश सर्वांना त्या ठिकाणी जे की काय प्रवेश आहे ते नाकारलं, त्याच्यासाठी जे की हे कायदे आपल्याला बनवण्यात आले, याच्याशी संबंधित घटना आपल्या इतिहासामध्ये आपण पाहिलेल्या आहेत, ठीक आहे, काळाराम मंदिर प्रवेश, त्याचबरोबर हे याचं मार्साचा अवतार तळ्याचा सत्याग्रह. बरं, अशा पद्धतीनं जर एखादा व्यक्ती इतरांना प्रतिबंध करत असेल तर त्याला जे की ही शिक्षा होणार आहे. शिक्षा काय? 1 ते 6, 100 ते 500 रुपये. ठीक आहे, आता याच्यामध्ये स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे आपल्याला कलम चारच्या प्रयोजनार्थ बौद्ध, शीख, जैन, ठीक आहे, बौद्ध, शीख, जैन हे जे की त्याचबरोबर वीरशैव, लिंगायत, आदिवासी, ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज, आर्य समाज, स्वामीनारायण संप्रदाय, त्यांचे अनुयायी सुद्धा हे जे की काय आहेत, हिंदू धर्म प्रतिपादित करणाऱ्या व्यक्ती हिंदू असल्याचं मानण्यात येणार आहे. ठीक आहे, आता बौद्ध, शीख, जैन, त्याचबरोबर हे जे की तीन धर्म त्यांचे रीतिरिवाज जर आपण पाहिले तर जे की हिंदू धर्माप्रमाणे सारखे आहेत, बरं, त्यामुळं हे जे की काय हिंदू असल्याचं प्रतिपादित करण्यात आलेलं, त्याच्यामध्ये हिंदू असल्याचं मानण्यात येणार आहे. ठीक आहे, त्याचबरोबर हे सुद्धा सांगितलं, वीरशैव, लिंगायत, आदिवासी आणि ब्राह्मण समाज, प्रार्थना आणि आर्य हे सुद्धा काय आहेत, हिंदू आहेत. ठीक आहे, हे स्पेसिफिक त्यांनी डिक्लरेशन स्पष्टीकरण त्या ठिकाणी दिलेलं आहे. ठीक आहे, हिंदू कोण कोण असतील ते हे सर्व. चला, कलम 3 धार्मिक लक्षात ठेवा, धार्मिक निसमर्थता लादल्याबद्दल शिक्षा असणार आहे. मंदिरामध्ये प्रवेश नाकारला आणि पवित्र झरा, तलाव, सरोवर याच्यामध्ये प्रवेश नाकारला अस्पृश्यतेच्या कारणावरून तर जे की शिक्षा ही होणार आहे. ठीक आहे, चला, त्यानंतर ना पुढील कलम 4. कलम 4 मध्ये सामाजिक निसमर्थता लादल्याबद्दल शिक्षा आहे. पण 3 मध्ये काय पाहिलं आपण, धार्मिक निसमर्थता. त्यानंतर 4 मध्ये सामाजिक निसमर्थता. ठीक आहे, सामाजिक काय, सामाजिक निसमर्थता लादल्याबद्दल शिक्षा. जो कोणत्याही दुकानामध्ये, आता दुकान इथं आपल्याला प्रत्येक वेळेस त्याचा रेफरन्स देणार नाहीये, दुकान आपण पाहिला 2 च्या ई मध्ये दुकान पाहिला, मग ते किरकोळ असो, फेरीवाला असो, केस कर्तनालयवाला असो, सर्व सार्वजनिक उपहारगृह व सार्वजनिक उपहारगृह, हॉटेलची सुद्धा आपण पाहिली होती 2AA मध्ये व कॉफी असो, ते सर्व त्याच्यामध्ये येणार. आणि करमणुकीची सुद्धा पाहिली होती, सार्वजनिक करमणुकीच्या जागा, मग हे लक्षात घ्या, असं दुकान, हॉटेल, सार्वजनिक करमणूक याच्या ठागणी काय, प्रवेश करणं एखाद्याला अस्पृश्यतेच्या कारणावरून प्रवेश नाकारतोय, सर्वसाधारण जनतेच्या किंवा एखाद्या वर्गाच्या एखादं सार्वजनिक उपहारगृह, हॉटेल, धर्मशाळा, सराई, मुसाफिरखाना येथे ठेवलेल्या कोणत्याही भांड्यांचा, अन्य वस्तूंचा वापर करणं, व समजा एखादं काय हॉटेल आहे व ह्याच्यामध्ये इतरांसाठी काय केलं, इतरांसाठी जे की काय वेगळ्या भांडी वगैरे व आणि त्या व्यक्तींना तुम्ही भांडी देण्यास मनाई करणं अस्पृश्यतेच्या कारणावर, तुम्ही त्या भांड्यांना हात लावायचा नाही, किंवा धर्मशाळेमध्ये सुद्धा मुसाफिरखाना कोणत्याही भांड्याचा किंवा कोणत्याही वस्तूंचा वापर करणं, त्याला मनाई करणं, हा सुद्धा याच्यामध्ये जो की काय गुन्हा असणार आहे. सामाजिक निसमर्थता काय, सराई, मुसाफिरखाना, मुसाफिरखाना आपल्या प्रवाशांसाठी असणाऱ्या सोयी सुविधा, बा सुलभ आहे त्यांच्यासाठी जे राहतात
धर्मा याच्यामध्ये जे काही येस तर ते सुद्धा त्याच्यामध्ये जात आहे. मुसाफिर खाना ठीक आहे. मग यांच्या जे पर्यटक किंवा जे पर्यटक नाही धार्मिक ठिकाणी जे व्यक्ती जातात बरोबर धार्मिक यात्रा करतात ठीक आहे त्यांच्यासाठी असणारी ही जी की सोय असते त्या ठिकाणी राहण्याची खाण्यापिण्याची सोय मग त्याला मुसाफिर खाना म्हटलं जातं. आणि जे की त्या ठिकाणी जी काही भांडी असतील ठीक आहे समजा ती भांडी फक्त रामेश्वरलाच असतील आणि बाकी इकडे जगदीशला ती भांडी दिली नाही किंवा अक्षयला ती भांडी दिली नाही तर त्यामध्ये हा जो की काय असणारे गुण असणारे त्या व्यक्तीनं सामाजिक निसमर्थता लादली. हॉटेलमध्ये प्रवेश नाही करून दिला एखाद्याला बरं हॉटेलमध्ये प्रवेश नाकारला अस्पृश्येच्या कारणावरून करमणुकीच्या ठिकाणी प्रवेश नाकारला तर जो की काय होणार आहे गुन्हा होणार आहे. कोणताही पेशा आचरणे किंवा कोणताही व्यवसाय उदयीन किंवा धंदा चालवणे कोणत्याही कामावरती नोकरीस राहणं याला जे की काय एखादा व्यक्ती मनाई करत असेल किंवा एखाद्याला व्यक्ती प्रतिबंध करतोय बरं तू हा पेशा चालवायचा नाही तू हा व्यवसाय करायचा नाही एखाद्याला अस्पृश्येच्या कारणावरून प्रतिबंध करतोय तो कसा काय हा पेशा चालू शकतो. मध्यंतरी आपण बऱ्याच घटना जे की या अशा पाहिल्या असतील किंवा कोणताही एखादा व्यवसाय टाकला म्हणून त्याच्यावरती अस्पृश्य त्याच्यावरती काय करणं प्रतिबंध लादणं वाईट टाकणं त्याच्यामध्ये त्याला व्यवसाय उदीन किंवा धंदा चालवणं अस्पृश्येच्या कारणावरून तर याला सुद्धा सेम शिक्षा आहे. शिक्षा जे की काय 1 ते 6, 100 ते 500 रुपये कलम 4 सुद्धा शिक्षा सारखीच आहे 1 ते 6 महिने कारावास आणि 100 पासून ते 500 रुपयापर्यंतचा असणारा द्रव्यदंड आहे ठीक आहे कलम 4 मध्ये. त्यानंतर ना आपण कलम 5 पाहूया. काय काय शबरीमालामध्ये जर आपण पाहिलं तर तो अस्पृश्यता लैंगिक अस्पृश्यता याच्यामध्ये लिंग त्याच्यामध्ये पाठवलेला आहे बरं. फक्त स्त्रियांना प्रवेश नाही पुरुषांना प्रवेश आहे. शबरीमाला जो घटला होता केरळमध्ये त्याच्यामध्ये सुद्धा जे की काही कलम 17 त्याच्यामध्ये अस्पृश्यच्या आधारे एखाद्या व्यक्तींना किंवा स्त्रियांना जे की प्रवेश नाकारणं पण तो याच्यामध्ये अस्पृश्यता लैंगिक स्वरूपाची त्याच्यामध्ये बरं येस. धर्मवंश जात लिंग 15 बरोबर आहे कलम 15 येणार त्या ठिकाणी डिस्क्रिमिनेशन. धर्मवंश जात लिंग या आधारावरती जे की काय भेदभाव आणि 17 आपला फक्त अस्पृश्यतेच्या कारणावर ओनली अस्पृश्यता ओनली हे जे की काय अनटचबिलिटी ठीक आहे. धर्मवंश जात लिंग इकडं यानुसार जर असेल तर ते कलम 15 आहे येस. चला तर हे जे की शिक्षा याला कलम 4 ही शिक्षा होणार आहे. त्यानंतर न पुढील कलम कलम 5 जो कोणी अस्पृश्यतेच्या कारणावरून काय करेल रुग्णालय त्याचबरोबर इत्यादीमध्ये रुग्णालय वसतिगृह इत्यादीमध्ये व्यक्तींना प्रवेश नाकारल्याबद्दलची त्याला शिक्षा असणार आहे. पा एखादं रुग्णालय त्याचबरोबर एखादा दवाखाना शिक्षण संस्था एखादं वसतिगृह सर्वसाधारण जनतेच्या किंवा त्यापैकी एखाद्या वर्गाच्या फायद्यासाठी स्थापन झालेलं आहे चालवलेलं आहे इतरांना जर त्याच्यामध्ये प्रवेश नाकारत असेल दवाखाना शिक्षण संस्था वसतिगृह याच्यामध्ये जर एखाद्या व्यक्तीला प्रवेश नाकारत ठीक आहे जे की सर्वांसाठी खुले बरं रुग्णालय दवाखाना शिक्षण संस्था ठीक आहे याच्यामध्ये सर्वांना प्रवेश आहे. फक्त जर इतरांना अस्पृश्यतेच्या कारणावरून काय केलं प्रवेश नाकारला तुम्ही या ठिकाणी यायचं नाही तुम्ही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये उपचार घ्या बरं डायरेक्ट हॉस्पिटलमधूनच बाहेर पाठवला ठीक आहे तुम्ही यायचंच नाही हॉस्पिटलला किंवा एखाद्या शिक्षण संस्थेमध्ये ठीक आहे शिक्षण संस्थेमध्ये फक्त सदर एखाद्या व्यक्तीलाच प्रवेश आहे बाकीच्यांना नाही ठीक आहे अस्पृश्यतेच्या कारणावरून काय केलं त्याला नाकारला रुग्णालयामध्ये सुद्धा वसतिगृहामध्ये किंवा प्रवेश दिल्यानंतर न ठीक आहे उपरोक्त संस्थांपैकी कोणत्याही संस्थेत प्रवेश दिल्यानंतर न कोणत्याही व्यक्तीला प्रतिकूल असा भेदभाव त्या ठिकाणी जर कृत्य करत असेल
ठीक आहे, चला एखाद्याला फोन केला त्याने म्हणून आला, चला त्याला दवाखान्यामध्ये ऍडमिट केला. बरं, दवाखान्यामध्ये त्याला प्रवेश दिल्यानंतर ना, प्रवेश दिल्यानंतर ना त्याच्याकडं कोणीच बघत नाहीये. हा आपला हॉस्पिटलमध्ये पडू नये, बरं, हॉस्पिटलमध्ये पडलाय फक्त त्याला काय काहीच नाही लावलं. बरं, त्याची त्याला सोय दिली नाही. इतरांना तर चांगले ट्रीटमेंट मिळाली, बरं, सलाईन मिळाली, त्याचबरोबर चांगले डॉक्टर मिळाले, गोळ्या मिळाल्या, पण याला काहीच नाही मिळालं. प्रवेश दिल्यानंतर ना सुद्धा जर त्या व्यक्तीला अस्पृश्यतेचे भेदभाव करावा लागत असेल तर तो सुद्धा काय गुन्हा असणार आहे. यस, तर हा जो की याच्यामध्ये येणार आहे, संस्थेत प्रवेश दिल्यानंतर ना त्या व्यक्तीला प्रतिकूल असा जर भेदभाव सुद्धा केला जात असेल, शिक्षण संस्था दवाखान्यामध्ये सुद्धा, तरी सुद्धा जो की काय गुन्हा आहे. याला सुद्धा शेम शिक्षा आहे, 1 ते 6 महिने 100 ते 500 रुपयापर्यंत. बरं, 1 ते 6 100 ते 500 रुपयापर्यंत जो की काय द्रव्यदंड असणार आहे. सर्वांना लक्षात आले काय? कलम 5 सर्वांना लक्षात आले का? येस, ते मुळात तो याचा जो शबरीमालाचा जो वाद आहे तर तो मुळात फक्त महिलांच्या संदर्भात येईल, म्हणजे पण ते सुद्धा मासिक पाळी येणाऱ्या, बरं, मासिक पाळी येणाऱ्या 18 ते किंवा काय किती वयोगट आहे, 50 वर्षापर्यंत असणारा वयोगट, तेवढ्याच महिलांना फक्त त्या ठिकाणी प्रवेश नाकारला जात आहे, त्यामुळे ते येणार आहे. चला 6 मध्ये पहा काय. कलम 6, माल विकण्याचं किंवा सेवा उपलब्ध करून देण्याचं नाकारल्याबद्दलची शिक्षा सांगितलेली आहे. ठीक आहे, माल विकण्याचं किंवा सेवा उपलब्ध करून देण्याचं नाकारल्याबद्दल शिक्षा. सामान्य व्यवहार क्रमानुसार अन्य व्यक्तींना ज्या वेळी व ज्या स्थळी ज्या अटींवरती आणि ज्या शर्तींवरती माल विकला जातो किंवा सेवा उपलब्ध करून दिली जाते त्याच वेळी इतरांना सुद्धा त्या मिळाल्या पाहिजे. बरं, समजा एखादी दुकानदार, एखादा दुकानदार जो की काय वस्तू मनीषाला सुद्धा देतोय, बरं, मनीषाला देतोय, प्रतीक्षाला देतोय, आसमाला पण देतोय, सीमा मॅडमला काय केलं, सीमा मॅडमला त्याने वस्तूच दिल्या नाही. बरं, या तिघांना, या 3 जणींना तर वस्तू मिळाल्या, बरं, सर्वांना त्याने द्यायला पाहिजे होतं, पण इकडे यांना दिल्या नाही वस्तू. ठीक आहे, तर डायरेक्ट मग या कलमांतर्गत त्याच्यावरती गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. माल विकण्याचं किंवा त्याने सेवा जी काही दिला उपलब्ध करून द्यायची होती ती जर नाकारली त्यामुळं शिक्षा त्याला होणार आहे. इतरांना देतोय तर सर्वांना सुद्धा दिली पाहिजे. बरं, याला सुद्धा शिक्षा सेमच आहे, 1 ते 6 100 ते 500 रुपये. बरं, 1 ते 6 महिने आणि 100 रुपयापासून ते 500 रुपयापर्यंतचा द्रव्यदंड आहे. ठीक आहे, सोपे आहेत कलम, अतिशय सोपे आहेत, शिक्षा सुद्धा सोप्या आहेत, आणि जे की हक्काचे मार्क आपल्याला या कायद्यामध्ये मिळवायचे आहेत. ठीक आहे, जो कोणी नाकारेल त्याला शिक्षा काय सांगितले, 1 ते 6 100 ते 500 रुपयापर्यंतचा द्रव्यदंड. इथपर्यंत मला असं वाटत नाही सर्वांना काही अडचण असेल, सर्वांना कलम 6 पर्यंत सर्व तरतुदी लक्षात आल्या. ठीक आहे, आपण काय करूया, एक कलम 7 घेऊया हे, आणि याच्यावरती विचारण्यात आलेले प्रश्न पाहूया. ठीक आहे, चला कलम 7, अस्पृश्यतेमधून उद्भवणाऱ्या अन्य अपराधांबद्दलच्या शिक्षा सांगितलेल्या आहेत. पाहता याला सुद्धा शिक्षा सेमच आहे, 1 ते 6 100 ते 500 रुपये. 1 ते 6 100 ते 500. पण काय काय इतर अपराध आहे आता अस्पृश्यतेमधून उद्भवणारे इतर अपराध, तर काय काय, कलम 17 नुसार, घटनेच्या कलम 17 नुसार अस्पृश्यता नष्ट केल्यामुळे एखाद्या व्यक्तीला जे उपार्जित होणारे कोणताही हक्क वापरण्यास तिला प्रतिबंध करेल. बर, कलम 17 मध्ये आपल्याला सांगितलं की अस्पृश्यता नष्ट केल्यामुळे नागरिकाला असणारे नागरी हक्क आहेत. बर, तो कोणत्याही ठिकाणी जाऊ शकतो, प्रवेश करू शकतो. बरं, त्याला सुद्धा विधी संस्कार करण्याचे अधिकार आहेत. बरं, त्याचबरोबर त्याच्या विरुद्ध कोणत्याही प्रकारची भेदभावाची वागणूक अस्पृश्यतेच्या कारणावरून करता केली जाऊ नये. बरं, तर सदरील व्यक्ती जर काय व्यक्तीला काय होत असेल, प्रतिबंध होत असेल, कोणताही हक्क वापरण्यास तिला जर प्रतिबंध होत असेल तर हे सुद्धा त्याच्यामध्ये गुन्हा असणार आहे.
बरं, कोणताही व्यक्ती काय करतोय, तिची छेड काढत, बरं, छेड काढत, तिला इजा करीत, त्रास देईल, अटकाव करेल किंवा अटकाव करण्याचा प्रयत्न करेल. बरं, एखाद्याची छेड काढली, महिलेची छेड काढली अस्पृश्याच्या कारणावरून, किंवा एखाद्याला इजा पोहोचवली. बरं, तू कशी काय नवीन गाडी घेतली म्हणून त्याला इजा पोहोचवली अस्पृश्याच्या कारणावरून, किंवा एखाद्याला त्रास दिला, अटकाव केला, एखाद्या व्यक्तीनं कोणताही हक्क वापरला किंवा त्या कारणावरून तिची छेड काढली, त्रास दिला, बहिष्कार टाकील, बहिष्कार सुद्धा याच्यामध्ये येणार आहे. पहा, बहिष्कार जरी टाकला तरी सुद्धा तो अस्पृश्यतेच्या अन्य अपराधाच्या याच्यामध्ये येणार आहे. तोंडी, तोंडी किंवा लेखी शब्दांच्या माध्यमातून विक्षेप, हा विक्षेप, हावभाव, हे जे की काय तोंडी, लेखी, हावभाव किंवा त्यानंतर दृश्य प्रतिमांच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून अन्य कोणत्याही प्रकारे काय व्यक्तीला किंवा व्यक्तिवर्गाला, सर्वसाधारण जनतेला अस्पृश्यता पाळण्यासाठी चिथावणी देणं, चिथावणी देणं किंवा उत्तेजन देणं, हा सुद्धा त्याच्यामध्ये नाही. समजा एखादा व्यक्ती काय करतोय, एखाद्याने फतवा काढला, बरं, डायरेक्ट लेखी असं काहीतरी लेखी, सदरील व्यक्तींना कोणीही प्रवेश देऊ नये मंदिरामध्ये, किंवा एखादं कोणत्याही उपासना स्थानामध्ये सदरील व्यक्तींना प्रवेश नाकारावा, असे त्याने एक काय केलं, लेखी, बरं, लेखी समजा एक काढलं किंवा नोटीस लिहिली, किंवा एखाद्याने तोंडी सांगितलं, एखाद्याने व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं, बरं, व्हिडिओ तयार केला की सदरील व्यक्तींना प्रवेश नाकारा, त्यांच्या विरुद्ध ते अस्पृश्य आहे, त्यांना या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा हक्क नाकारला पाहिजे, आपण त्यांना हा प्रवेश दिला नाही पाहिजे, असं जर कोण कृत्य जर करत असेल तर त्याला या कलमांतर्गत जे की काय शिक्षा होणार आहे. बरं, त्याचबरोबर अनुसूचित जातीच्या, इथं स्पेसिफिक उल्लेख आलेला आहे पहा, अनुसूचित जातीच्या एखाद्या व्यक्तीला अस्पृश्यतेच्या कारणावरून अपमान करेल किंवा ते अपमान करण्याचा प्रयत्न करेल, तर हा सुद्धा याच्यामध्ये येणार आहे. किंवा बऱ्याच वेळा काय होतं, म्हणजे की तुम्ही फॅन्ट्री पिक्चर पाहिला असेल, व फॅन्ट्री पिक्चरमध्ये त्याला इतर जे की त्याचा अपमान करणं, पानउतारा करणं, व जाब्याच्या जाब्याच्या बापाचा पहा बऱ्याच वेळा तो करतो, व पाटील, गावचा पाटील त्याच्यामध्ये जाब्याच्या बापाला कामं सांगत असतो, किंवा त्याच्या इतर त्याचा अपमान करणं, व तर तसं जर कोण करत असेल तर त्याला सुद्धा शिक्षा काय असणार आहे, 1 महिना, बरं, 1 महिना किंवा 6 महिन्यापर्यंत कारावास, 1 ते 6, 100 ते 500 पर्यंत. चला आता कलम 3 पासून ते 7 पर्यंत सर्वांना लक्षात आले असतील, तर त्याच्यासुद्धा आपण एक हे घेऊया, शॉर्टमध्ये तुम्हाला सांगतो ते. पा, 3 मध्ये काय पाहिलं आपण, कलम 3 मध्ये धार्मिक निसमर्थता, 3 धार्मिक, 4 मध्ये सामाजिक, बरं, त्यानंतर 5 मध्ये रुग्णालय, वस्तुगृह, रुग्णालय आणि वसतिगृह याच्यामध्ये प्रवेश नाकारणं, त्यानंतर 6 मध्ये सेवा देण्याचं नाकारणं, आणि कलम 7 मध्ये अस्पृश्यतेतून उद्भवणारे इतर अपराध. ठीक आहे, 3, 4, 5, 6, 7 शिक्षा कॉमन आहे. बरं, शिक्षा काय कॉमन याला, 1 ते 6, 100 ते 500. चला आता या 7 कलमांपर्यंत जे काही प्रश्न असतील ते आपण घेऊया, आणि कलम 7 च्या पुढील 7 पासून ते 17 पर्यंत आपण उद्याच्या भागामध्ये जे की आपण सविस्तरपणे पाहणार आहे. चला प्रश्न पाहूया पहिल्यांदा, काय प्रश्न याच्यावरती आलेले आहेत का. यस, ठीक आहे, चला. हॉटेल, हॉटेलची व्याख्या कोणत्या कलमामध्ये सांगितलेली आहे, हॉटेलची व्याख्या कोणत्या कलमामध्ये, 2A, 2AA, 2B आणि 2E मध्ये. चला द्या उत्तर. चला, व्हेरी गुड. पर्याय क्रमांक 2 हे जे की या प्रश्नाचं उत्तर आहे, हॉटेलची व्याख्या जे की आपल्याला कलम 2AA मध्ये सांगितलेले आहे. आता या हॉटेलमध्ये सर्व उपहारगृह, कॅफेगृह, कॅफे यांच्या सर्वांचा जो की काय समावेश होत आहे, हे जे की आपण पाहिलं होतं, उपहारगृह, कॅफे आणि कॅफे सर्व बाकीचे सुद्धा. तर पर्याय क्रमांक 2 हे जे की आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे,
ई मध्ये काय होतं, दुकान होतं, ठीक आहे, ई मध्ये काय आहे, दुकान आहे. सामुदायिक द्रव्यदंड नाही झाला अजून, ठीक आहे. चला दुकान, दुकान याचा अर्थ पहा, सांगा काय दुकान या शब्दाचा अर्थ काय होतो. जेथे घाऊक माल विकला जातो अशी जागा, किरकोळ माल विकला जातो, फेरीवाला, विक्रेता, फिरतं वाहन, गाडी याच्यामधून माल विकला जातो, आणि दुलाई घर याचं काही सांगा. बरोबर आहे. पराय क्रमांक चार दुकान, दुकानाचं व्याख्या आपण दोन ई मध्ये पाहिलेली होती, त्याच्यात घाऊकवाला, किरकोळवाला दोन्हीही, त्याचबरोबर एखादा फेरीवाला, विक्रेता, वाहनवाला, गाडीवाला, जे की माल विकला जातो असं कोणतंही स्थान, धुलाई घर आणि केश कर्तनालय. बर, तर या ठिकाणी जर काय करत असेल सदर व्यक्ती, अस्पृश्यतेच्या कारणावरून जर माल देण्याचं नाकारत असेल, ठीक आहे, अस्पृश्यतेच्या कारणावर जर माल देण्याचं नाकारत असेल तर तो जो की गुन्हा असणार आहे. आणि फरकपैकी सर्व दुकानाच्या व्याख्येमध्ये येतात. चला पुढील प्रश्न. कायद्याचा क्रम लावा, ठीक आहे. चला, माल विकण्याचं किंवा सेवा उपलब्ध करून देण्याचं नाकारल्याबद्दल शिक्षा कोणत्या कलमामध्ये लागू होते? चार, पाच, सहा, सात, कोणत्या कलमामध्ये येणार आहे? माल विकण्याचं, त्याचबरोबर एखाद्याला सेवा नाकारणे, येस, सर्वांचं बरोबर आहे. पराय क्रमांक तिसरा, कलम सहानुसार जे की काय यामध्ये सदरील व्यक्ती कोणाचा चुकला, येस, सहामध्ये, बरोबर आहे. तर जे की काय बरोबर, एखादा व्यक्ती इतरांना माल देतोय पण इतरांना एखाद्या व्यक्तीला माल नाकारत असेल, तर जे की आपण पाहिलं होतं, सर्वांना माल देत खुलं देत माल विकण्याचं जर त्याने ठरवलं तर इतरांना तो अस्पृश्यतेच्या कारणावरून नाकारू शकत नाही, ठीक आहे, अन्यथा त्याचं काय होईल, कलम सहानुसार त्याला शिक्षा होणार आहे, 1 ते 6, 100 ते 500 रुपयापर्यंत. चला हा एक प्रश्न पहा. संविधानाच्या कोणत्या कलमावरती नागरिक संरक्षण कायदा जो की आधारित आहे, अधिनियमित आहे, करण्यात आलेला आहे? 16, 17, 18, 19. नागरिक संरक्षण अधिनियम घटनेच्या कोणत्या कलमावरती आधारित आहे? सुरुवातीलाच आपण जे की याच्याबद्दलची सविस्तरपणे संपूर्ण माहिती पाहिली, बरोबर, कायद्याची पार्श्वभूमी, त्याच्यामध्ये आपण याचा उल्लेख केलेला होता. चला तर सर्वांचं उत्तर बरोबर आहे. पर्याय क्रमांक दुसरा, कलम 17, अस्पृश्यता नष्ट केल्यामुळे व्यक्तींना असणारे जे काय हक्क असतील तर ते काय, नागरी हक्क आहे, बरं. आणि हा जो की कायदा आपल्या या घटकावरती, या कलमावरती आधारित आहे, कलम 17 वरती. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर. चला हा एक प्रश्न सर्वात पहिल्यांदा घेतलेला. या कायद्याचं नाव अस्पृश्यता गुन्हे अधिनियम, त्याच्यामध्ये दुरुस्ती करून त्याचं नाव काय केलं, नागरी हक्क संरक्षण अधिनियम. तर हे नाव कोणत्या वर्षी करण्यात आलं? 56, 75, 73 आणि 78. चला सर्वांना लक्षात आलं असेल की आयोग कशा पद्धतीनं या कायद्यांवरती प्रश्न विचारतो, त्याचबरोबर आपल्याला काय करणं आवश्यक आहे हे सुद्धा सर्वांना लक्षात आलं असेल. आणि हा जो की कायदा अतिशय सोपा आहे, जेवढे आपल्याला 2-3 प्रश्न विचारले जातील परीक्षेमध्ये तर ते सर्वांचे नक्कीच बरोबर आले पाहिजे. चला तर जे की काय 1976 नावामध्ये बदल करण्यात आला, आधीचं नाव हे आणि हे नंतरचं नाव, बरं. जसंच आपल्या MPA चं सांगा, चला महाराष्ट्र पोलीस अधिनियम
आधी काय होतं, बॉम्बे पोलीस होता बरं. बॉम्बे पोलीस महाराष्ट्र पोलीस कधी झालं? बॉम्बे पोलीस ऍक्टचं महाराष्ट्र अधिनियम हे नाव कोणत्या वर्षी बदलण्यात आलं? चला एमपी झालेला आहे आपला. यस 22 ऑगस्ट 2012 कि 22 ऑक्टोबर 2012. यस डिलीट डिलीट ऑप्शन लगेच. मेसेज रिट्रॅक्ट. चला तर नावामध्ये बदल कधी झाला याचा? बॉम्बेचा महाराष्ट्र 2012 मध्ये झालेला आहे. ठीक आहे 2012 या वर्षी. आणि याचा जो की 76 ला नागरी हक्क संरक्षण अधिनियम, ठीक आहे 1976. चला पुढील, चला पुढील जे की नाही आहे आपण पुढील नंतर न घेऊया. ठीक आहे तर 7 कलम 7 पर्यंत सर्वांना लक्षात आलेले असतील. यस 22 ऑक्टोबर. ठीक आहे चला जे बाकीचे उशिरा जॉईन झाले होते तर त्यांनी टायमिंग सुद्धा लक्षात ठेवा. 4 वाजता जे की आपण रोज कायद्याचा अभ्यास पाहणार आहे. आज जे की सकाळी आपले झालं नव्हतं, सकाळी आयुक्तालयामध्ये जरा काम असल्यामुळं जे की काय आजचा सकाळचा सेशन आपला झाला नव्हता बरं. तर उद्या सुद्धा शक्यता कमीच आहे, उद्या पण नाही होणार सकाळचा 11 वाजताचा. तसं त्या संबंधित मी लेक्चरमध्ये तुम्हाला मेसेज ग्रुपवरती सुद्धा मेसेज मिळेल त्याचा. त्याचबरोबर जर ग्रुप जॉईन केला नसेल तर टेलिग्राम ग्रुप सुद्धा तुम्ही जॉईन करा. डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे बरं. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता. त्याचबरोबर जर तिकडं सुद्धा जर मेसेज नाही तुम्हाला जमला तर मला इंस्टाग्रामवरती सुद्धा रात्री होणार आहे. आज रात्री घेऊया आपण 10 वाजता. 4 वाजता म्हणजे की आपला होईल 10 वाजता. ठीक आहे आणि उद्या जर 4 वाजता पण जर नाही झाला तर मग तो 4 चा आपण 10 वाजता घेऊया. ठीक आहे उद्या सुद्धा वेळ जाईल आयुक्तालयामध्ये. 4 चा नाही झाला तर मग तो रात्रीचा उद्या आपल्या याच्या पुढचा कायदा जो की त्या ठिकाणी घेऊया 10 वाजता मग. ठीक आहे 10 वाजता आज आपण कंबाईनचे प्रश्न पाहूया. ठीक आहे कंबाईनचे प्रश्न त्या ठिकाणी होते. ठीक आहे चालेल थांबूया आपण या ठिकाणी. थँक्यू सो मच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईकचं बटन तोडून टाका, शेअर करा जास्तीत जास्त, मोबाईल तोडू नका फक्त. ठीक आहे थँक्यू सो मच.